तब्बल 2 महिन्यानंतर आजपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू झाली आहे. दिल्लीहून पहिलं विमान पुण्याकडे उडालं आणि मुंबईतून पहिलं विमान हे पाटण्याकडे सकाळी 7:45 उडालंय. दिल्ली पुणे फ्लाइट सकाळी 5 उड्डाण घेतलं तर 6:42 ते पुण्यात लँड झालंय. या दोन्ही फ्लाइट इंडिगो विमान कंपनीच्या होत्या तर मुंबईत दाखल होणारं पहिलं विमान हे लखनऊवरून आलंय. आजपासून लॉकडाऊन आधी असलेल्या उड्डाणांच्या 1/3 उड्डाणंही होतील, मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाण अजूनही सुरू झाली नाही आहेत. विमानतळांवरती आज सकाळपासूनच प्रवासी दाखल झाले आणि त्यांचं स्क्रीनिंग करून त्यांना आज सोडलं जात होतं. प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी करूनच या प्रवाशांना विमानात सोडलं गेलंय. विमान प्रवासामुळे कोणताही फैलाव होऊ नये यासाठी कडक काळजी घेतली जाते. देशांतर्गत विमान वाहतूक सुरू झाली असली तरी सुद्धा महाराष्ट्रातून फक्त 25 विमानच येणार आहेत आणि उड्डाण करणार आहेत. यामुळे काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत आणि त्याचा फटका हा प्रवाशांना बसलाय. तब्बल 2 महिन्यानंतर आजपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू झाली असून दिल्लीहून पहिलं विमान हे पुण्याकडे उडालंय आणि मुंबईतून पहिलं विमान हे पाटण्याकडे सकाळी 7:45 उडालंय. आजपासून लॉकडाऊन आधी असलेल्या उड्डाणांच्या 1/3 उड्डाण होणार आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाण अजूनही सुरू झाली नाही आहेत. अच्छा महसूस हो रहा है कि हम जहाँ जाना चाहते हैं हम समय से पहुँच सकते हैं, हम दोबारा अपने वापस ड्यूटी पे जा सकते हैं. खुशी की बात है कि हम अपनी ड्यूटी के लिए जा सकते हैं. कितने दिनों से आप लखनऊ में थे? सर मेरे को 3 महीना हो गया छुट्टी से आया था, तब से यहीं हूँ मैं. फ्लाइट को चलना थोड़ा सा मतलब रिस्क है, बट इकोनॉमी को देखते हुए ना चलाना पड़ रहा है. एंड स्टाफ भी थोड़ा वर्किंग होगा एयरपोर्ट पर, बट अभी क्या सीन है कि 30% स्टाफ को ही वर्किंग पर ले रहे हैं, सो सोशल डिस्टेंसिंग को भी फॉलो कर रहे हैं. So, इकोनॉमी को देखते हुए थोड़ा बहुत ट्रैवलिंग की तो करनी पड़ेगी. तब्बल 2 महिन्यानंतर आजपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू झाली आणि मुंबई विमानतळावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झालं आणि सुमारे 60 दिवसांपर्यंत विमानं जी आहेत ती जमिनीवर होती आणि 60 दिवसांनंतर प्रवाशांना घेऊन आज विमानं ही हवेत उडायला लागलेली आहेत. मी मुंबईच्या विमानतळावर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की आता जी आजपासून जी देशांतर्गत विमानसेवा जी आहे ती सुरू झालेली आहे, मात्र मुंबईच्यासाठी फक्त 25 विमानं जी आहेत ती उड्डाण करणार आहेत आणि 25 विमानं जी आहेत ती मुंबईसाठी येणार आहेत. आणि याच 50 फक्त येणार जाण्यासाठी जी विमानं होणार होती त्यामुळे काही विमानं जी आहेत ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळेच अनेकांना या ठिकाणी विमानतळावर आल्यावर ते माहिती झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक प्रवाशांना त्याचा त्रास होतो आहे. आतमध्ये येण्यासाठी वेब चेक इन करून येण्याची जी अट घातण्यात आलेली आहे, त्याचबरोबर जे विमानातले जे प्रवासी आहेत त्यांचं थर्मल चेकिंग होणार आहे आणि थर्मल चेकिंग झाल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडलं जाणार आहे. कधीपासून हे तुम्ही थांबलाय तिथे आणि तुमचं विमान कुठलं होतं, कुठे जायचं होतं? आता काय की आमच्या मुलीला जायचं होतं, माझ्या एअर इंडियाची फ्लाईट नंबर A1 0809 हा फ्लाईट आहे मुंबई ते दिल्ली, याची रिझर्वेशन केलेली आहे आणि 25 मईच्या 11:05 टायमिंग आहे. नियमाप्रमाणे 4 तास नंतर 2 तास अगोदर यायचे होतं म्हणून आम्ही आलो आहे इथे. आल्यानंतर इथे कळतं आहे की फ्लाईट जाणार नाही म्हणून मी आज जाऊन चौकशी केली. ते म्हणतात की एअर इंडियाचे स्टाफ म्हणतात की आम्हाला गव्हर्नमेंटकडनं आत्ता ऑर्डर आले सकाळी म्हणून आम्ही फ्लाईट कॅन्सल केले, जाऊ शकत नाही. आणि आतापर्यंत वेबसाईटवरती अजूनही दाखवत नाही आहे फ्लाईट कॅन्सल म्हणून, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. आपण बघू शकतो की प्रवाशांमध्ये देखील नाराजी आहे, विमानं जी रद्द झाली आहेत त्याबद्दलचं कळवणं गरजेचं होतं वेबसाईट मार्फत असेल किंवा SMS मार्फत, मात्र ते प्रवाशांना उशिरा कळत आहे अशीच तक्रार या प्रवाशांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.